गुजरात निवडणुकीमध्ये आपला जरी आपली छाप पाडता आली नसली तरीही निवडणूक आपसाठी खुशखबर घेऊन आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एक ट्विट करत आपला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतरच राष्ट्रीय पक्ष होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र राष्ट्रीय पक्ष होण्याचे निकष काय आहेत, खरंच आप राष्ट्रीय पक्ष होणार का, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आम आदमी पक्षानं गुजरातमध्ये मिळालेली मतांची टक्केवारी पाहता आपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पोस्टर लावून आनंद देखील व्यक्त केलाय. बरोबर 10 वर्षांपूर्वी 2002 मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना झाली. या 10 वर्षात आपण दिल्लीसह पंजाबमध्ये सत्ता काबीज केली. नुकतीच दिल्ली महापालिकाही जिंकली. गोव्यातही चांगली कामगिरी केली. आता गुजरातमध्ये मत खेचून आणल्याचं दिसतंय. त्यामुळं आता अवघ्या 10 वर्षातच राष्ट्रीय पक्ष बनण्याचा आपचा मार्ग मोकळा झालाय. असं असलं तरी कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी निवडणूक आयोगानं काही निकष दिले, त्या अटींची पूर्तता करावी लागते, तेव्हाच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. पहिला निकष, लोकसभेतील किमान 2% जागा पक्षानं वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असावे. दुसरा निकष, लोकसभेत 4 खासदार असावे. शिवाय 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा राज्यसभा निवडणुकात किमान 6% मतं मिळालेली असावी. तर तिसरा निकष, किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा. वरील 3 पैकी एका निकषाची पूर्तता केली तरीही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दिल्लीत 53%, पंजाबमध्ये 42.1%, गोव्यात 6.77%, तर गुजरातमध्ये 12% अधिक मतं मिळाली आहेत. या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकात किमान 6% मतं आपने मिळवल्यानं राष्ट्रीय पक्ष होण्याचा त्यांचा मार्ग सुकर झालाय. जर असं झालं तर आप 9वा राष्ट्रीय पक्ष होणार असल्याचं दिसतंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.